योकार हाँ जवाहर सुरवेगायचो हेडलाइन्स चार पटीनी वाटतलो पालिकेचो इनकम असो रिपोर्ट दिवपी मडगाव पालिकेची फाइलेज गायब करात चौकशी जे प्रामाणिकपणान टॅक्स फारीक करतात तांचो टॅक्स करात उणो मागले विजय सरदेसाय पार्किंग सुवातीतले कपडे विकप्यांची काढतले दुकाना दिवचल नगरपालिकेचो निर्णय तशी झाली जाल्यार आमका कायमची सुवात दियात मागला पसरकारांनी रजमन क्रूज नागवा पंगडान इंटर विलेज फुटबॉल सर्तीचे क्वार्टर फायनलीत मेळली सुवात फुटबॉल सर्तीत 5-4 गोलांनी हारयलो नाविली विलेजर्स युनियनाक आणि आता कोकणीतल्यान खबरो विस्तारान पालिकेचो इनकम चार पटीन वाढतलो टॅक्स उणो करपाक मेळटलो जीएसआयचो पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिपोर्ट असलेली मडगाव पालिकेतली एक फायल गायब झाल्या ही फायल गायब करप्याचेर कारवाय करात विजयान मागला जे प्रामाणिकपणान टॅक्स फारीक करतात त्यांचो टॅक्स उणो करात असे त्याचे म्हणणे विश्वजितान जाब दिली पालिकांनी कामांचे डुप्लिकेशन जावपाक दिवचो ना टेंडरिंग प्रोसेसात युनिफॉर्मिटी येतली हे खातीर यत्न करतले टेंडरा काढपाची प्रक्रियाय जाग्यार घालतले आपल्या काळात हे प्रकरण घडले ना पण आपण चौकशी करतलो ताणे उत्तर दिले ऐकात दोघांकी व इश्यू आहा एक ऑनेस्ट टॅक्स पेयरचो वर्सेस अनचेक्ड अँड ग्रोईंग इरेग्युलॅरिटीज अँड इलिगॅलिटीज स्पीकर सर या प्रश्नान मंत्र्यान इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन सबमिट केलं आमकां स्पीकर सर मंत्र्यान असे म्हणला की वाळपय कुंकळे केपें हॅव इन्क्रीज हाऊस टॅक्स बाय 10% स्पीकर सर हवेवर मडगाव म्युन्सिपालिटीन सॅनिटेशन फीजाचे बायलॉज 2020 हे इम्प्लिमेंट केल्या हाजेर 50% हायक झाल्या गार्बेज कलेक्शन टॅक्सान ही लिगल जे कोण आपूण लॉयल टॅक्सपेयर असा ज्याचो हाऊस टॅक्स एसेस झाला तांचेरही लागू जाता स्पीकर सर हे केन्ना इम्प्लिमेंट केले जेन्ना पॅन्डेमीक आशिल्ली जेन्ना सर्वसामान्य मनशाचो इन्कम बंद जाल्लो जेन्ना असेंब्ली चलनाशिल्ली आमी हो इश्यू रेज करपाक ते टायमार स्पीकर सर हे मडगाव म्युन्सिपालिटीन ही वाडयली कितें सॅनिटेशन चार्जीस बाय 50% स्पीकर सर मंत्र्यान एक सॅम्पल जी आय एस सर्वे जी केल्ली ताचे कांयच रिफरन्स एनेक्शल 2 दिवंक ना हांव मंत्र्याचे इन्फॉर्मेशनाक सांगूंक सोदतां ट्रान्सर्व टॅक्नॉलॉजी प्रायवेट लिमिटेड म्हण तांणी मडगांवच्या वॉर्ड नंबर 14 नोव्हेंबर 2017 एक सर्वे केली सॅम्पल जी आय एस सर्वे जी कंप्लीट झाली जानेवारी 2018 स्पीकर सर म्हाका इन्फॉर्मेशन आहा की कावन्सिला कडेन हो रिपोर्टूच ना सरकारा कडेन हो रिपोर्टूच ना आनीक एक प्रेझेंटेशन हे दिल्ले कावन्सिलरांक 2018 तातूंत हो रिपोर्ट कोणा कडेन आशिल्लो त्या मनशा कडेन हे सोदता तांकां तो मेळत ना सो स्पीकर सर पयलो म्हजो सप्लिमेंटरी पॉयंटेड आहा की ही सॅम्पल जी आय एस सर्वेचो रिपोर्ट आनी इन्फॉर्मेशन मंत्र्या कडेन आसा काय ना की हे जे रेवेन्यू जो आसा हो रेवेन्यू आमी कोणाचो वाचोवपाचो प्रयत्न करता काय आमी खंय तरी रेवेन्यू लॉस जातले इट वील बी अवेलेबल ऑन अ टीप ऑफ अ बटन इन दॅट पर्टिक्युलर म्युन्सिपॅलिटी हे जे उल्लेख केला बाब विजय सरदेसायान आय वील गीव यू एन अश्युरन्स फर्स्ट ऑफ ऑल आय डोंट हॅव द रिपोर्ट अँड इफ देर इज अ रिपोर्ट ऑफ एनी काइंड लेट मी एटलिस्ट गो थ्रू द नोटिंग्स ऑफ फाइल वॉट इज डन बट वी आर इन द प्रोसेस ऑफ डुईंग दॅट अँड बेस्ड ऑन दॅट if that has been done at that point of time and it was supposed to be implemented in that particular ward we'll assess and see what is to be done ani ye shinille file gheun vishwajit rane ani vijay sardesaya madhi upran jali jugalbandi income jo aha municipality jo as per this report will increase fourfold into four times char patin mattalo taxation can be reduced to help the overburdened taxpayer wo report ajer aha speaker sir wo report dar sandlo jale chuk manji काय चूक तुझ्या डिपार्टमेंटाची काय चूक तुझ्या काउन्सिलाची कोणाची चूक तुम्ही रिपोर्ट घालता तुमच्या कडच्या शेंटा जाल्यार चूक म्हणजे हांव लोकांचो रिप्रेझेंटेटिव्ह हांव लोकां खातीर मागता हांगा की जे लॉयल मनीस टॅक्स फारीक करता ताका पैसे कमी कर नाल्यार एम्बार्गो घाल मागता ते ऑनरेबल मेंबरान सांगले की जीएस मॅपिंग ते केले ते कोणी केले आता आम्ही सोदता हांव म्हजे कडेन आहा न्ही हांव दिता तुका रिपोर्ट तुजे कडेन आहा जाल्यार ती कॉपी आनी नोटींग बरोबर हांव मंत्री हांव दिता ताका दिता हाडून दिता स्पीकर सर म्हाका हांव ताका रिपोर्ट दिता
आणि हांव ताका हे ऑन रिकॉर्ड म्हणजे फायंडिंग सांगता. म्हाका अश्युरन्स जाय की ही विल कंडक्ट अ इन्क्वायरी इन टू द मिसिंग रिपोर्ट. हाऊ युअर रिपोर्ट गॉट मिसिंग? I have no. You don't want to conduct inquiry? I don't have. Conduct inquiry. I have not completed. What I am telling honorable member Vijay Sardesai is that I have nothing, no personal agenda here. If he wants me to conduct an inquiry, I will conduct an inquiry and next session I'll place it on the table of the house. Goa 365 Khatri William Rodriguez, Sandeep Kamulkar, Jawahar Barve and Omkar Deshprabhu. Gazal Divchalchi. 9 वर्षा आधी पार्किंग एरियात कपडे विकप्यांग पालिकेन सुवात दिल्ली. आता तेंका थंयच्यान काडपाचो यत्न चल्ला. पालिकेन असो निर्णय घेतला असलो तरी सरकार म्हणतात आमका मार्केटातच कायम स्वरूपाची सुवात दिया. एक्चुअली कौन्सिल मिटींग जाल्ली त्या वेळार जे वेंडर्स आसा कपडे घेवन बसता तांची दुकानां काडपाची कौन्सिलान एक रेजोल्युशन पास केलें. पूण जे वेंडर्स आसा ते सादारण 35 तर अशी वर्सां जाली तांकां त्या जाग्यार बसता दितोले आनी वेगवेगळ्या जाग्यांचेर त्यांनी बिजनस केल्लो आसा. आनी आतां तांकां त्या जाग्याचेर धरले पार्किंग एरिया ते सादारण 9-10 वर्सां जाली ते एकाच जाग्यार आसा. पूण त्या वेंडर्सांची एक मागणी आसा की तांकां एक दिवाळी पर्यंत तरी एक एक्सटेंशन दिवचें आनी तांची दुकानां काडची न्ही अशी तांच्यानी मागणी केल्या. कित्याक तर आतां एक सिजन जातलो, फेस्टिवल सिजन आसा, तातूंत तांकां एक बरें बिजनस जातलो. पसरकारांनी आपली व्यथा मांडताना त्यांची अवस्था कशी झाल्या तेही सांगले. काय पसरकार फाटल्या 35 वर्षांसावून या मार्केटात व्यवसाय करतात. आता उटा म्हणतकच भर पावसात खंय वचून व्यवसाय करप त्यांच्या मुखार पडलेलो प्रश्न. निदान 34 मेरेन तरी बसपाक दियात, पालिकेन पसरकारांबरोबर उलोप करचे आणि कायमस्वरूपी जागो दिवचो असेही त्यांचे म्हणणे. आम्ही आता 9 वर्ष झाले हंगा बसलेले असा. म्युनिसिपालिटीनीच आमकां बसवलेले असा कौन्सिलरांनी किती. आणि आता आमकां त्यांनी म्युनिसिपालिटीने हे केले की तुम्ही हंगासून उठा म्हणून. आता आम्ही काय वयतले पावसाळ्यात? हा आमचे भुरगे बाळा कसे करतले? आता सीझन असा 34 म्युनिसिपालिटीने आता आमकां रिक्वेस्ट करून जाय का आमकां काही तरी आम्ही करता त्यांचे कडे का आमकां काही तरी जागा दिया बरी मागीर आम्ही हे करता. पहिले जागा दिया मागीर आम्ही उठता. माझे धाकटेशे कपड्याचे शॉप पहिले माझे एक पेन ग्रिटिंगाचे बरे वर्ष पहिले माझे पेन ग्रिटिंगाचे एक ल्हानशे पायणीत स्टॉल आशिल्लो. आणि हांवें माझे परिस्थितीन बरी नसले म्हण हांव ल्हानशे दुकान घालून बसिल्लो. शेवट म्हाका ते जे इलेक्ट्रॉनीक म्हणल्यार म्हाका भरपूर लुकसाण जाली. चायनाचे माल येवं लागले म्हण हांव रिजेक्शन म्हाका जावं लागले. मागीर हांवें ते बंद केले. कपड्याचे धंदे भितर पळय हांव कितें तरी मेळटले आसतले म्हण हांवें ट्राय केली. म्हाजे मागीर थोडेशें सक्सेसफूल जालो. तशें थंयच्यान म्हाका कोर्टाची ऑर्डर आयली. मागीर म्हाका थंयच्यान काडले. मागीर हांवें गणपती मंडळाचे थंय स्टेजीर दवरले. थंय हांव बरेचशे 15-18 वर्स थंय हांवें धंदो केलो. शेवट ते आसता आसतना तेंचें कितें तरी हें जालें, कितें रिपेरी म्हण जालें. रिपेर जाला म्हण आमकां थंयच्यान शिफ्ट करून आमकां पार्किंग एरिया भितर आमकां हाडून बसयले. बरें आतां आमी हांगा सेटअप जाल्लो आसा. 9 वर्स जावन गेली जाल्यार आतां म्हाका आयकलां कितें तुमी हांगच्यान खाली करपाचो आनी दुसरे कडेन खंय तरी तुमी बसपाचो. आतां पावसांत एक कशें येतले, कशें बसतले ते कितें वेंडर म्हण आमकां ते अलर्ट केल्लो आसता. वेंडर म्हण आमी भरपूर 30-35 वर्सां जाली हेच लायनीक आमी बसून आमी पोट भरताले. आतां पावसांत खंय बसप हो प्रश्न आला. आमी ताका रिक्वेस्ट केले बाबा चवथ पसून तर आमकां हांगा बसपाक दी. मग चवथ जाले नंतर कितें कशें डिसिजन तुमकां कशें दिसता तशें तुमी आमकां खंय तरी बरें प्लेस परत परत आनी खाडपाचे भानगडी ना. म्हणजे तुमचे कितें आसा वेंडर नाजाल्यार तुमचे फिक्स कितें रेट भाडें आसा ते बसयात आनी आमी खंय तरी बसून आमी पोटा भरपाक आमी प्रयत्न करता. आनी गोश्ट म्हणल्यार कितें आतां पावस आयलो न्ही, पावसाचें सिजन कांय गिरायक जायना. आनी आमची बिचोली म्हण हांगा सारके तशें प्रॉफिटेबल ना. मायनी खातीर आमी सारके न्हिदील आसा. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, जवाहर बर्वे आनी संगीता ओली. आतां घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. मडगांव चिंचणीचे रस्ते कुशीक झाडां वाडल्यात. खांदे पडून बरेच अपघात जाल्यात. झाडां भेंडपाक लागून पंचायतीन संबंधित यंत्रणांक
कागाळ करून लगेच काम हातात घेऊ ना. अपघातांचा आकडा वाढशी आधी कारवाई करात पंचायत मागता. रस्त्या कुशीची झाडा वाढिल्ल्यान ती मोडून पडतात आणि अपघात जातात. सरकारान झाडा बिणपाचे आश्वासन दिले, अजून मेरेन हात पाय बडयनात. खांदे पडून अपघात जातात, हाका जबाबदार कोण? पंचवांगडी डॉमिनिक कॉलिनान हो प्रश्न केला. ऑर्डर पास जाऊनही कारवाय ना, पावसाक लागून काम केले ना. पाऊस थारला तसे काम सुरू करत डॉमिनिक कॉलिनान मागला. ऑर्डर आली, ऑर्डर इन मंथ्स ऑफ टाइम टू कलेक्ट टू फॉरेस्ट की झाडा हाय ती कातोरपाची आणि ते येले कोण आपकी टीम येलोली आणि ही सगळा जागो आमचा प्रायोरिटी आल चढ सारखे येतात चोयला तू कटले सगळे मोठे मोठे हाय एक तरी पडलो अपघात झाल्या कोण रिस्पॉन्सिबल ते मामलादारान आणि हे मी फॉरेस्टान तो येलो ते सांगलेले की आपण करतले आता रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलो जेव्हा कोणाचे अपघात जाता एक्सिडेंट जाता ताळो पडलो जाल्यार मागीर कोण रिस्पॉन्सिबल. कितले इन्सिडेंट हे झाले थिंगा? हांगा भरपूर झाल्या. पयरी एक आणि एक झाला ताळो थिंगा दांडेवाडो जंक्शन ती ताळो कोण थिंगा एक्सिडेंट झाला परतून थिंगा मार लागलो आणि काल झालो. तर हे जावपा नको हांगा हे आम्ही ऑल आमचा सरपंच बाबा हा तो वॉलंटियर पारेटो डेप्युटी हा थोडो लोक आयलो हा मात्र आता सांगलं त्यांना तर आम्ही प्रयोग करून प्रिकॉशन घेपा. कालचे रातीको कितें जाले दांडेवाडो जंक्शनाक मुखार मात्शे एक नाल्ल पडलो आणि स्कूटरान वयताले तेंचे मुखारी पडलो तेंचे तरी पडलो न्हू तें बरी इंजरी जाता आसली. आता तू म्हणा येईल ते आणि ते कर्नाटक स्पॅश ते दोन इकडे बिजली काम विथ द बकेट ट्रेन आणि ते कातरू जाता आसले न्हू कित्याक म्हणून सदांच गव्हर्नमेंट डिले करता हे मारून तू दीस स्पॅच इज व्हेरी इम्पॉर्टंट कितू ती जाय ते डेंजरस सो रिक्वेस्टिंग दॅम आंत पूण मात्शे बेगिनेच मारूं रे बकेट ट्रेन ते गाड्या दिया आणि मात्शे कातो न्हू हे सगळे साफ करून दिया म्हणून मागता. गेले ते पांच वर्सांसून घेत आहे आणि आता ऑलरेडी न्यू बॉडी येले आणि हे बरं असतले ऑलमोस्ट सिक्स इयर्स हेजेर फॉरेस्टान इन्स्पेक्शन केले फॉरेस्टान परमिशन दिले आणि बेसिकली ही झाडां जी पण आहात ती गव्हर्नमेंट एक्वायर्ड लँड आहात आणि कोणाले ऑब्जेक्शन ना हेजेर ट्रीम करपाक व कातोरपाक तिथं असले सामा इन व्हेरी डेंजरस पोझिशन. आता पयर फाटी आम्ही नॅशनल हायवे डिपार्टमेंटान इनिशिएटिव्ह घेतला कातोरपाक जाय म्हणून पण हो स्ट्रेच करपा टायमार ते कोण आसपास गेले पावस येईल म्हणून आता ड्राय स्पेल येला आता तरी ते मी ती कातोरची आणि इन्स्टेड ऑफ वेटिंग फॉर एनादर मिशॅप टू हॅपन आणि एक्सिडेंट लास्ट म्हणून आता ते मी कॉग्निझन्स घेवपा जाय एव्हरी टायम आम्ही सांगप म्हणजे कितें सांगत सांगू आम्ही उगड आयली लोक मागीर आमगे अशे करून रिपोर्ट चल म्हणटा तेच काणी सांगताय न्हूच म्हणटाय सो आमी हे जाताय कितें जोकर केस जालो आहे एव्हरी टायम आतां कांय जायना आनी फायनली कितें करपाचें लोकांक हे थिंग कसोच पडटले कित्याक लोक गांवचो लोक आसा तो पंचायत मेंबर्स सरपंच डेप्युटी ब्लेम करता चोय कितको लायट घेवन सर फांदे आहाय ते कोण मारपाक खबर कोण तीन साल येले ते माले गेले ह्या लुकराचे कोण हे कोण आमकडे पंचायती हे मातशें तें करपा जाय न्हू आतां ते हांगा चयला चोय वयत चोय कितें जालो आमकां हें मातशें तें घेवपा जाय आमकां हिंग पावले बंद केले तेमी गेले ते आतां पावस पावस म्हणटा आनी हे पडत आसता खाने. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत आनी निखील जल्मी. मुख्यमंत्री टॅक्सी पात्रांव येवजण गोंयांत चालीक लागल्या. हे येवजणेंतल्यान गोंयचे 1000 भुरगे टॅक्सीचे पात्रांव जातले. मंत्री मोविन गुदिनान सांगले, शुन्य गुंतवणुकेंतल्यान बेकारांक टॅक्सी दिवपाची गोंयांतली ही पयली येवजण अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. वेल्थ आउट ऑफ वेस्ट गार्बेज प्लांट हो ग्राम पंचायत पावण्या वयलो देशांतलो पयलो प्लांट सुरू केला. कोयरातल्यान वीज तयार करपी हो प्रकल्प तशेंच सिवेज ट्रीटमेंट प्लांट तयार केला. आज आमी ताणें सांगता आसतना सांगले की आज 100 आणि मिरामार तेस्त आमी दिल्ल्यो 50 म्हणजे ताणें आमच्या उत्कर्ष दबालेन प्रॉमीस केला 1000 गाडयांचे पुराय वर्सभर सोंपता म्हणसर 1000 गोंयचे भुरगे ज्यांच्या कडेन खरें म्हणल्यार गाडयेचे जर लोन घेतलो आसत जाल्यार लोन कोण दिवपाक शकना गाडयेचो जर हप्तो फारीक करतलो आसत जाल्यार आज तेंची कॅपेसिटी ना ज्यांच्या घरा कडेन सायकलूय ना माविनान सांगलें त्या प्रमाणे सायकल नासल्या कारणान ताका तर कोण लोन दिवंक शकना बट अशा भुरग्यांक आमच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान इनिशिएटिव्ह घेवन आणि उत्कर्ष दबालेन
हम पात्राव के दोगे हम खूब खूब अभिनंदन करता। दीस इज अगेन द इनोवेटिव स्कीम खंयच्याच राज्यात अशा पद्धतीची झिरो इन्वेस्टमेंट स्कीम आसची ना। हियर इट इज एन झिरो इन्वेस्टमेंट स्कीम। पळयता आज तरी सुरू केलो वाव प्लांट म्हणजे वेल्थ आउट ऑफ वेस्ट। हो वाव प्लांट स्वच्छ भारत मिशन ग्रामीण गव्हर्नमेंट ऑफ केंद्रातलो जो फंड मेळटा तो हाडून त्यांनी हो वाव प्लांट सुरुवात केला। जेणे करून म्हणजे इट इज ताणें दाखयता आसतना फिल्म दाखयले की एका जाग्यार कशा पद्दतीन कोयर उडयल्लो आसा। तो कोयर आशिल्लो तितकोच जागो 5000 स्क्वेर मिटर जागो फक्त सेग्रिगेट आनी ताणें म्हणजे सेग्रिगेट केलो ट्रीट केलो तितूंतल्यान पावर जनरेट केली आनी सेम पावर त्या प्लांटाक युटिलायज केली। ताज्या फुडें वचून ताणें सिवेज ट्रिटमेंट प्लांट लोकांचे म्हाका खबर आसा कारण गांव जसो वाडटा म्हणजे आतां गांव उरूंक ना शहर जाला लोकांच्यो टँक्स भरून वाचताल्यो ते उदक हाडून ते ट्रीट करप आनी त्याच बरोबर फिकल्स हाडूनय ट्रीट करप म्हणजे सिवरेजूय ट्रीट करप सिवरेज ट्रिटमेंट उदक ट्रीट करप आनी ते सगळें उदक आपूण ज्या प्रोजेक्टा खातीर 80,000 लिटर उदकाची गरज आशिल्ली ते पीडब्ल्यूडीचे उदक न यूज करता हेच उदक त्या प्लांटा वयले उदक हांगासर वापरून ताणें जो प्रोजेक्ट दाबोळकरांच्या खातीर केला तो प्रोजेक्ट तुमच्या खातीर केला ताज्याय खातीर ताज्या हांव अभिनंदन करतां। गोंयचे तरणाटे ह्या फुडें बेकार उरचे नात। मुख्यमंत्री टॅक्सी पात्रांव येवजणेचो सगळ्या तरणाट्यांनी फायदो घेवचो माविनान उलयला। वेल्थ आउट ऑफ वेस्ट इट इज वन ऑफ इट्स काइंड इन गोवा हैपनिंग इन दाबोलीम राइट हियर अंडर चिकालीम पंचायत। सो आई एम वेरी हैप्पी दैट इट्स हैपनिंग ऑन माय बर्थडे। बर्थडे इज नॉर्मली यू रिसीव गिफ्ट्स बट आई ऑलवेज बिलीव इन गिविंग गिफ्ट्स टू सोसायटी गिविंग समथिंग टू माय पीपल हुम आई हैव अ कमिटमेंट एंड इट्स अ फैमिली लाइक रिलेशन। आई लाइक डूइंग गुड थिंग्स फॉर द पीपल एंड दैट्स हाउ दे हैव रिपोज्ड फेथ इन मी एज मेनी एज 7 टाइम्स। Now that is one part. Other part is for the people of Goa, for the youth of Goa, with the support of Goa Miles, led by Utkarsh Dabale and all his other directors, his financiers, his bankers, we have been able to give an innovative scheme. Goa 365 खातीर नितिक्षा गावकर हिरू महाले आणि संगीता ओली। परतून घेऊया एक व्यावसायिक विसव। विसाव उपरांत येवकार पोया उरिल्ल्यो खबरो। रोजमन क्रूज नागवा पंगडान नावेली विलेजर्स युनियनाक फुटबॉल सर्तीत 5-4 गोलांनी हारयलो। ही सर्त सेंट सेबेस्तीन युसी बांडावलेन घडून हाडली। रोजमन क्रूज नागवा पंगडान इंटर विलेज फुटबॉल सर्तीचे क्वॉर्टर फायनलीत सुवात मेळयली। खेळामोगींक दाणो खेळा म्हळ्यार ही रंगतदार सर्त पळोवपाक मेळ्ळी। पहिल्या अर्धात नावेली आणि रोजमन क्रूज नागवा पंगडान गोल करपाक खूप कष्ट घेतले पण तांका गोल करपाची संद तयार करपाक अपेस आयले। दोनूय पंगड नेटान खेळटाले। मॅच बरोबरीचेर सप्तकच टाय ब्रेकर लागू झालो आणि रोजमनान आपली शूटिंग कुशळताय दाखवून रोमांचक जैत मेळयले। सुरवेक उमेदीचो उणाव असून लेगीत ही मॅच सनसनाटी घडामोडींचेर सोपली आणि रोजमन क्रूज नागवा हो पंगड जैतिवंत झालो। नावेली विलेजर्स युनियन पंगडान बरे यत्न केले पण तांका टाय ब्रेकरात 5-4 अशी हार खावची पडली। पळयात काय रोमांचक डावपेच।
गोवा 365 खातीर संदीप तोयेकार, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू। राज्यातल्या काही वाठारांनी घसघशीत पाऊस पडपाची शक्यता असा हवामान खात्यान शुक्रारा खातीर येलो अलर्ट दिला। दर्यादेग वाठारातल्या लोकां खातीर मात कसली खाशेली शिटकावणी ना। सूर्याचे दर्शन जातले देखून हवामानात माची उब मिळू येता। शुक्रारा सुके हवामान चालू उरतले, आयएमडीन अदमास उक्तायला, काय वाठारात पाऊस पडपाची शक्यता असा। चढत चढ निवण्यात उणे तापमान 31 डिग्री सेल्सियस आणि 24 डिग्री सेल्सियस उरतले। 4 तारखेक येल्लो अलर्ट, काय वाठारांनी घोग्यांनी पडू येता पाऊस। शुक्रारा चढ करून सुके हवामान, चढत चढ निवण्यात उणे तापमान 31 ते 24 डिग्री सेल्सियस। गोव्याच्या दर्यादेगे खातीर खाशेली शिटकावणी ना। ब्युरो रिपोर्ट, गोवा 365। आणि गोवा 365 च्यो आयच्यो कोकणी खबरो हांगा सोंपतात। ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो। ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट। मेळूया परत पळोवपाक गोंयचो बुलंद आवाज, गोवा 365। मोगासो।